महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने अक्षय शिंदे मामले पर सवाल खड़े किए हैं। उन्होंने कहा कि किसी को बचाने के लिए तो ये नहीं किया गया है। अक्षय शिंदे एनकाउंटर पर प्रतिक्रिया देते हुए अनिल देशमुख ने कहा कि बदलापुर कांड की 2 दिन से लगातार चर्चा हो रही है। मैंने कई पुलिस कर्मियों से जो महत्वपूर्ण बात कही है वह यह है कि पुलिस अधिकारी की पिस्तौल में एक हुक होता है, इसलिए कोई उसे निकाल कर गोली नहीं चला सकता। पिस्तौल के सिलेंडर में तब तक गोली नहीं लगती जब तक उसे कॉक ना दिया जाए। एक पिस्तौल में 13 गोलियां रह सकती है, लेकिन पुलिस कर्मी 10 गोलियां पकड़ सकते हैं। जैसे कि ट्रेनिंग में सिखाया जाता है कि पुलिस अधिकारी पिस्तौल बंद करके रखते हैं, ट्रेनिंग के बाद ही यह काम कर सकते हैं। जिसे पिस्तौल की जानकारी नहीं वह पिस्तौल उठाकर फायर नहीं कर सकता। यह संदिग्ध है कि तलोजा से मुमरा ले जाते समय अक्षय शिंदे ने रास्ता क्यों बदला। जब पीड़ित परिवार पुलिस के पास FIR के लिए गया तो 5 दिनों तक FIR नहीं ली गई। शिक्षण संस्थान भाजपा नेता का था, क्या भाजपा नेता शिक्षा निदेशक को बचाने के लिए यह फर्जीवाड़ा किया जा रहा है। CCTV फुटेज भी गायब होने से पहले दिन से ही संदेह हो रहा था कि क्या स्कूल के बालिकों को बचाने के लिए ये एनकाउंटर हुआ है क्या। हम इस मामले की किसी भी रिटायर्ड जज से जांच कराने की मांग करते हैं, तब सारे तथ्य सामने आ जाएंगे। जब मैं गृह मंत्री था तो इस बात पर जोर दे रहा था कि शक्ति एक्ट पास होना चाहिए, इसे केंद्र सरकार ने मंजूरी नहीं दी थी। अरे तेच मी सांगतो आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते त्या जे शाळेचे ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या मुलींवर त्याचे संस्थापक त्याचे जे ज्याची शाळा होती आपटे त्याला वाचवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे। हा जर शिंदे जिवंत असता तर त्यांनी स्टेटमेंट दिलं असतं आणि स्टेटमेंटमध्ये या सर्व गोष्टी पुढे आल्या असतात। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ही भारतीय जनता पार्टीचे आणि शाळेचा जो मालक आहे तोही भारतीय जनता पार्टीचा। आणि आमचं तर सुरुवातीपासून होतं आहे, मी गृहमंत्री असताना मीच अशा पद्धतीच्या शक्ती कायद्याच्या बाबतीत आग्रह धरला होता, आम्ही त्याचा कायदा केला होता। आणि कायदा करून अशा पद्धतीची एखादी अत्याचार जर मुलींवर झाला, लहान मुलीवर झाला, महिलांवर झाला, त्याला कठोर शिक्षा व्हावी, 21 दिवसामध्ये त्याला फाशी व्हावी असा मी स्वतः कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला, विधानसभेमध्ये त्याची मंजूर घेतली, विधान परिषदेमध्ये मंजूर घेतली। 3 वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवलाय की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी। तो जर आज कायदा असता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला न्यायिक पद्धतीनं त्याला फाशी देण्यात आली असती, ती 21 दिवसाच्या आतमध्ये। पण हा कायदासुद्धा भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे हा मंजूर करत नाही, ही सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। ठीक आहे, तो प्रश्न वेगळा, हा प्रश्न वेगळा आहे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। एका लहान मुली 2 मुलींवर अत्याचार झाला आणि अशा पद्धतीनं जर हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या शाळेच्या मालकाला वाचवण्यासाठी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। याची उच्च न्यायालयाच्या माध्यमातून रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। अमित शाह के बयान पर प्रतिक्रिया देते हुए देशमुख ने कहा कि अमित शाह भी जानते हैं कि लोकसभा में महाराष्ट्र में BJP को झटका लगने से राज्य में हालात अनुकूल नहीं है। किसानों, बेरोजगारी, महंगाई के चलते सरकार पर ये बड़ी मार पड़ने वाली है। मोदी शाह कितनी भी बार आए कोई फर्क नहीं पड़ेगा। मोदी लोकसभा में 23 बैठकें भी कर ले बुरी तरह हारे हैं। राज्य में 100% महाविकास आघाड़ी सरकार आएगी। प्रत्येक पक्षाचा नेता येतो, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते राहतात, आपल्या आपल्या पद्धतीनं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची पिछेहाट झाली भारतीय जनता पार्टीची विदर्भात आणि महाराष्ट्रात, त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं। त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने किती प्रयत्न केला तरी सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांना अनुकूल नाही आहे। शेतकरी अतिशय नाराज आहे, मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही, संत्र्याला भाव मिळाला नाही, कांद्याला भाव मिळाला नाही, यावर्षीसुद्धा सोयाबीन बाहेर मार्केटमध्ये आलं सोयाबीनला भाव नाही, मोठे मोठे उद्योग त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे आमचे बेरोजगार नाराज आहेत, महागाईकडे वाढली, खायचं तेल आता 20 रुपये किलोनी महाग झालं 8 दिवसात, त्याच्यामुळे महागाई वाढली आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकरी नाराज आहे आणि याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे। त्याच्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीवरनं अमित शाह साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांचे वारंवार दौरे आता मागच्यासारखे चालू होईल,
पण त्याचा काही परिणाम होणार नाही। लोकसभेमध्ये आपण पाहिलं, लोकसभेमध्ये जवळजवळ 23 नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले, 23 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला हे सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी आता प्रयत्न त्यांचा चालू आहे, ठीक आहे, पक्ष प्रत्येक पक्षाचं काम असते, पण महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा विधानसभेच्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्याला सांगतो 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV